अरे तुम्ही इतके निष्ठुर आहात, एका बघूया समृद्धी महामंडळाच्या 25 लोकांना तुम्ही त्या ठिकाणी अग्नी देत होतात आणि दुसऱ्या बाजूला इथं सरकार म्हणून शपथ तुम्ही घेत होतात. तुम्ही वाईट वागलेत, इतके तुम्ही वाईट वागताय, पण महाराष्ट्राच्या जनतेशी तरी चांगले वागा. जरा काय झालं की त्या उद्धव साहेबांच्यावर टीका, टोमणे मारायचे तुम्ही आणि उल्लेख करायचा उद्धव साहेबांचा. अध्यक्ष महोदय, हे सरकार म्हणजे कोणाचं सरकार आहे मला माहित नाही. परवांच्या दिवशी दादांना मी प्रश्न विचारला होता, की दादांनी मला परवा सांगितलं की निधी वाटपाचं तत्व हे 2019-20-21 साली जर होतं तसं होतं. दादा पण हळूहळू तिकडे जाऊन जरा बऱ्यापैकी आता गुगली टाकायला लागलेत, पहिला सवय नव्हती. पण दादा, त्या गडबडीत मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की त्यांना पैसे आम्हाला तुम्ही जर 5 रुपये दिलेत तर त्यांना 2 रुपये तरी तुम्ही दिलेत, कधीही रिकामी हाताने ठेवलत नाही. तुम्ही सवाल, माझा प्रश्न तुम्हाला पण आहे सभागृहामध्ये, की आज त्या ठिकाणी पैसे तुम्ही बजेटमध्ये आपण जे पैसे देत होतो त्याला तुम्ही स्टे दिला होता? बजेटमध्ये दिलेल्या कधीही तरतुदीला, कधीही अलोकेशनला आम्ही कधीही स्टे दिलेला नाही. या सरकारनं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडी सरकार होतं, एका बाजूला कोरोनाचं संकट होतं, त्या कोरोनाचा सामना हे सरकार करत होत, त्याच वेळेला ही पलीकडची मंडळी सकाळी 9 वाजता एकाची प्रेस, 11 वाजता एकाची प्रेस, 1 वाजता एकाची प्रेस, 3 वाजता एकाची प्रेस. आता सरकार पडेल, मग सरकार पडेल, पहाटे सरकार पडेल, सगळे हे असे समजत होते की कोरोना म्हणजे आम्हाला सत्ता मिळवण्याचं आलेलं साधन आहे. या महाराष्ट्राची परंपरा आहे, अशा प्रकारची जेव्हा अडचणी, अशा प्रकारचं संकट येतं त्याला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष खांद्याला खांदा लावून लढतो. पण सत्ता पिपासू लोक त्याही वेळेला बघत होते की सत्ता आहे, पण त्याही वेळेला देशाच्या पार्लमेंटच्या खासदारांचा निधी हा गोट तेच करतोय, देशाच्या पार्लमेंटच्या खासदारांचा अध्यक्ष महोदय निधी हा त्यावेळेला गोटवला गेला होता, जो वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो. बसले तिथे अर्थमंत्री, आता तेवढं जरी ते कबूल करतील असं मला वाटतं. त्यावेळेला जेव्हा आम्हाला 2 कोटी रुपये निधी मिळत होता, कोरोनाच्या संकटामध्ये दादा तुम्ही अर्थमंत्री होतात, उद्धव साहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते, आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2 कोटीच्या ऐवजी आपण 5 कोटी निधी केलात, निधी थांबवला नव्हता. राज्याची कुठलीही विकासाची योजना आपण त्या काळामध्ये थांबवली नव्हती. पण आज वर्षभर मी ऐकतोय, काल थोडा मी तर उसळून उठलो. जरा काय झालं की त्या उद्धव साहेबांच्यावर टीका, टोमणे मारायचे तुम्ही आणि उल्लेख करायचा उद्धव साहेबांचा. अरे स्वतःची कामं सांगा ना तुम्ही, तुम्ही सरकारमध्ये आलात ना, आता कामं तुम्ही सांगितली पाहिजेत. पण तुम्हाला माहित आहे की आपण काही करू शकत नाही, त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये बीकेशीमधलं भाषण टेच, अंधेरीमधलं भाषण टेच, शासन आपल्या दारीमधलं भाषण टेच. अरे ही भाषणं करून काय आता मिळणार आहे? आता सरकार तुमचं एवढं मजबूत झालेलं आहे, एवढे तुमचे आमदार पाठीशी तुमचे आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, संपूर्ण अधिवेशनमध्ये कुठल्याही प्रस्तावावर चर्चा झाली? पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव तो तसाच शिल्लक राहिला, गुरुवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला, दुसऱ्या आठवड्यातला मंगळवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला, गुरुवारचा प्रस्ताव तसाच शिल्लक राहिला. ह्या आठवड्यातला मंगळवार आपण सुट्टी होती, गुरुवारचा प्रस्ताव शिल्लक राहिला, आणि अंतिम आठवड्यावर आम्ही बोलायला उभं राहिलो. इतकं विरोधी पक्षानं एवढं सहकार्य केलं असं हे पहिलं अधिवेशन आहे. अध्यक्ष महोदय, पहिलं अधिवेशन आहे, आणि या अधिवेशनामध्ये सरकारला अनेक प्रकारची अनेक भूमिका मांडण्याची संधी होती. पण या सरकारनं भूमिकाच नाही, विरोधकांना छळायचं, त्रास द्यायचा, कायदा आणि सुव्यवस्थेचं वाटोळच सगळं लागलंय तुमच्या कारकिर्दीमध्ये. अरे तुम्ही इतके निष्ठुर आहात, एका बघूया समृद्धी महामंडळाच्या 25 लोकांना तुम्ही त्या ठिकाणी देत होतात आणि दुसऱ्या बाजूला इथं सरकार म्हणून शपथ तुम्ही घेत होतात. सरकार म्हणून शपथ तुम्ही घेत होता परवांच्या दिवशी पण. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी इथं एकनाथराव शिंदे आले, परवा पण मी बोललो त्यांना, इतके तुम्ही वाईट वागलेत, इतके तुम्ही वाईट वागताय, पण महाराष्ट्राच्या जनतेशी तरी चांगले वागा, महाराष्ट्राच्या जनतेशी सौजन्याने वागा, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा आणि राज्याचा विचार करून त्या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करावा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्तानं या निष्क्रिय सरकारचा या सरकारचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अध्यक्ष महोदय.